गुड आफ्टरनून स्टुडंट सायन्सचा लेसन नंबर सिक्स कम्पोजिशन ऑफ मॅटर हा लेसन चालू केला आला आहे त्यामधला आज लास्टचा पॉईंट पाहत आहोत आपण त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे लेटस अंडरस्टँड कंपाऊंड कंपाऊंड कसं फाइंड आउट करायचं किंवा कंपाऊंड कसं ओळखायचं वाईल स्टडींग मॅटर वी हॅव सीन दॅट एलिमेंट इज अ टाईप ऑफ मॅटर हॅविंग द सिम प्लेस कॉम्पोजिशन ऑन इन्स्पेक्शन ऑफ द कंपोजिशन ऑफ द टाईप्स ऑफ कंपाऊंड अँड मिक्सचर इट इज लर्न दॅट दे आर फ्रॉम द फ्रॉम टू ऑर मोर युनिट्स म्हणजे काय सांगितले त्यांनी की मॅटरचे जे काही टाईप आहेत ते सिम्पल आहेत किंवा काही असे आहेत की जे इन्स्पेक्शन आहेत म्हणजे जास्त uh, इन्स्पायर करतात असे आहेत ते फाइंड आऊट करताना त्याचे टाईप्स ऑफ कंपाऊंड अँड मिक्सचर हे आपण काय करत असतो तर लर्न करत असतो मग कंपाऊंड हे कशावरून ओळखतो आणि मिक्सचर हे कशावरून ओळखतं तर त्याचे काय आहेत युनिट्स आहे टू ऑर मोर युनिट्स एक किंवा एकापेक्षा जास्त युनिट्स वेदर दीज युनिट्स आर इन अ जॉइंट स्टेट विथ इच ऑदर और सेपरेट डि डिसाइड्स वेदर दे मॅटर इज अ कंपाऊंड ऑन मिक्सचर म्हणजे काय की काही जे आ, युनिट्स आहेत जोडले ते जोडलेले आहेत किंवा काही जे स्वतंत्र असतात यावरून ते कंपाऊंड आहे की मिक्सचर हे आपण ठरवू शकतो किंवा आपण ओळखू शकतो बघा त्यानंतर नवीन पॉइंट आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड व्हॅलेंसी आता मॉलिक्युलर फॉर्म्युले कसे तयार होतात अँड व्हॅलेंसी व्हॅलेंसी म्हणजे आपण हे लेसन नंबर फाईव्हमध्ये इनसाइड द ॲटममध्ये पहिले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनवरून आपण व्हॅलन्सी काढत असतो देअर इज अ डेफिनाईट प्रपोर्शन ऑफ द कन्स्टिट्युट इलिमेंट इन अ कंपाऊंड सर्टन नंबर ऑफ द ॲटम ऑफ द कन्स्टिट्युएंट इलिमेंट आर जॉईनड टू इच अदर इन अ मॉलिक्युल ऑफ अ कंपाऊंड मॉलिक्युलर फॉर्म्युला इंडिकेट्स द नंबर ऑफ ॲटम ऑफ इच द कन्स्टिट्युएंट इलिमेंट म्हणजे काय आहे तर बघा मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये जे काही कंपाऊंडची नावं घेतो आपण त्या नामा त्या नावावरून ते मॉलिक्युलर फॉर्म्युला काय केले जातात इंडिकेट केले जातात काढले जातात मॉलिक्युलर फॉर्म्युला इन्क्ल्यूड्स द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द सिंबॉल ऑफ द ऑल द कॉन्स्टिट्युएंट इलिमेंट अँड दे रिस्पेक्टू नंबर ॲज सस्क्रिप्ट म्हणजे काय आहे तर मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला इन्क्लूड आहे त्यामध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते सिम्बॉल्स मिळतात वेगवेगळे रिस्पेक्टिव्ह नंबर म्हणजे जे तुमचे ॲटॉमिक नंबर असतात मॉलिक्युलर फॉर्म्युलचे मॉलिक्युलर फॉर्म्युलाचे हे आपल्याला या कंपाऊंडचे जे मॉलिक्युलर फॉर्म्युले आहेत ते आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड व्हॅलन्सीमध्ये पाहायचे आहेत मॉलिक्युलर फॉर्म्युला व्हॅलन्सीबरोबर कसा तयार होतो हे आपण पाहणार आहोत कॅन यू टेल मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ कंपाऊंड आर गिवन इन द फॉलोइंग टेबल यूज दिस टू फिल द गॅप्स इन द स्टेबल काही टेबलमध्ये रिकामे दिलेत ते तुम्हाला भरायचे नेम ऑफ द कंपाऊंड फर्स्ट आहे वॉटर सेकंड आहे हायड्रोजन क्लोराईड थर्ड आहे मिथेन फोर्थ आहे मॅग्नेशियम क्लोराईड बघा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलाय यश टू ओ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वॉटरमध्ये काय प्रेझेंट आहे तर हायड्रोजन अँड ऑक्सिजन दॅट इज यश टू ओ कन्स्टिट्युंट एलिमेंट त्यामध्ये कोणकोणते दोन एलिमेंट आहेत तर यच आणि ओ मग यच किती आहेत नंबर ऑफ ॲटम ऑफ कन्स्टिट्युंट एलिमेंट त्या कंपाऊंडमध्ये किती ॲटम आहेत तर यच किती आहेत दोन आणि ओ किती आहेत वन हायड्रोजन क्लोराईड यच सी एल यच आणि सी एल किती आहेत वन वन मिथेन सी एच टू सी एच सी किती आहे वन आणि यच किती आहेत फोर मॅग्नेशियम क्लोराईड एम जी सी एल टू एम जी सी एल एम जी वन आहे आणि सी एल किती आहे टू धिस इज द नंबर ऑफ ॲटम इन कॉन्स्टिट्युंट एलिमेंट म्हणजे एका एलिमेंटमध्ये एका कंपाऊंडमध्ये किती मॉलिक्युलर फॉर्म्युला कि किंवा किती ॲटॉमिक नंबर आहेत हे आपण पाहत असतो वी हॅव सीन द रिलेशन बिटवीन अ मॉलिक्युलर फॉर्म्युला अँड द नंबर ऑफ ॲटम ऑफ व्हेरियस एलिमेंट इन मॉलिक्युल द ॲबिलिटी ऑफ जॉईनिंग टू अनादर ॲटम विथ अ केमिकल बॉन्ड इज अ केमिकल प्रॉपर्टी ऑफ इच अदर म्हणजे आता बघा इथं हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे वॉटरमध्ये म्हणजेच काय तर या दोन्हींचे जे केमिकल बॉन्ड आहे हे काय आहे तर त्याच्या ॲटमवरून त्याची केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला पाहायला मिळते दीज एबिलिटी इट इंडिकेटेड बाय अ नंबर अँड नंबर, इज कॉल्ड ॲज अ व्हॅलन्सी ऑफ दॅट ॲटम आणि त्यालाच आपण काय म्हणतो तर व्हॅलेंसी ऑफ ॲटम आता बघा फॉर एक्झाम्पल तुम्हाला कार्बन माहिती आहे बरोबर कार्बन आपल्याला कार्बन कार्बनचा तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहिती आहे सिक्स त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन आपण लिहिताना कसं लिहितो टू अँड फोर टू अँड फोर पण आउटरमो सेल जो आउटरमोस्ट आउटर सेल आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा म्हणजे तिथं आपण व्हॅलन्स काय करतो शेअरिंग करतो किंवा रिड्यूस करतो दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेतो किंवा दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन त्याला आपला इलेक्ट्रॉन त्याला देतो आणि आउटरमोस्ट सेलमध्ये आपण किती इलेक्ट्रॉनिक तयार करतो तर एट इलेक्ट्रॉनिक कर एट इलेक्ट्रॉन तयार करतो त्यावेळी तिथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन काय होतं तयार होतं <laughs> म्हणजेच आता इथं आठ नाही आहे तर आपल्याला काय करावं लागेल दुसऱ्याकडून फोर इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील तेव्हा तिथं काय होईल आउटरमोस्ट सेलमध्ये एट इलेक्ट्रॉन तयार होतील म्हणजेच काय इथं एट इलेक्ट्रॉन नाहीत पण लास्टच्या टू आणि फोर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनमध्ये टू आणि फोर आहे तर फोर हे काय आहे तर कार्बनची व्हॅलेंसी आहे फोर ही काय आहे कार्बनची व्हॅलेंसी व्हॅलेंसी ऑफ एन एलिमेंट रिमेन कॉन्स्टंट इन द व्हेरियस कंपाऊंड म्हणजे ही जी व्हॅलन्सी आहे ती वेगवेगळ्या कंपाऊंडमध्ये काय असते तर नेहमी कॉन्स्टंट असते कशी असते सेम असते बघा पुढचा पॉईंट आहे कम्प्लीट द टेबल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ व्हेरियस कंपौंड फॉर्म्ड बाय हायड्रोजन विथ द अदर इलिमेंट आर गिव्हन इन फॉलोईंग टेबल फ्रॉम दॅट डिड्यूस द व्हॅलन्सीज ऑफ द कन्संट एलिमेंट आता खाली काही टेबल दिला आहे तुम्हाला मागच्या पेजवरती तो आपण ऑब्झर्व करणार आहोत लेट सी मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ए कंपाउंड यच सी एल बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिलाय यच सी एल कॉन्स्टिट्युंट एलिमेंट कोणते आहेत हायड्रोजन अँड क्लोरीन व्हॅलेसी ऑफ हायड्रोजन व्हॅलेंसी ऑफ हायड्रो हायड्रोजन किती आहे वन अँड व्हॅलन्सी ऑफ क्लोरीन क्लोरिनची सुद्धा व्हॅलेन्सी किती आहे वन म्हणजेच बघा नंबर ऑफ बॉन्ड्स फ्रॉम्ड बाय एक्स विथ यज म्हणजे हा यज पहिला आणि हा एक्स तुम्हाला एक्स एच दोन इलिमेंट आहेत त्यामधलं हायड्रोजनची पण एक आहे आणि क्लोरीनची सुद्धा काय आहे एक म्हणजेच व्हॅलन्सी किती झाली आपली वन त्यानंतर यश टू ओ त्यामध्ये हायड्रोजन किती आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन कॉन्स्टिट्युंट आहेत व्हॅलन्सी ऑफ यज आता यशची व्हॅलन्सी किती आहे आपली एकच आहे आणि ऑक्सिजनची सुद्धा किती एज इथं व्हॅलन्सी किती म्हणजे नंबर किती दिला आहे टू नंबर ऑफ बॉन्ड्स फ्रॉम्ड बाय एक्स विथ यज आता एक्स विथ यज म्हणजे ओची यशची किती व्हॅलन्सी झाली आहे इथं टू झाली म्हणून इथं आपण काय लिहिलं टू म्हणजेच व्हॅलन्सी किती झाली आपली टू यश टू यर्स बघा हायड्रोजन एच दुसरं इलिमेंट आहे ते यस व्हॅलेंसी ऑफ हायड्रोजन वन आणि यस ची रिलेटेड टू त्याचप्रमाणे तुम्ही एन एच थ्री एच बी आर एच आय एन एच आणि सी एच फोर ह्या व्हॅलन्सीस तुम्ही काय करणार आहात काढणार आहात तुम्हाला समजले आता काय येईल यच बी आर येईल बरोबर यच वन आता बी आर काय आहे बी आर सुद्धा वनच आहे म्हणजे एक्स विथ वन म्हणजे इथं काय येणार आहे व्हॅलन्सी वनच येणार आहे यच आय यच आणि आय सुद्धा वनच आहे आणि आय सुद्धा काय आहे वन म्हणजे इथं वनच येईल ना दिस इज द व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशनवरून आपण त्याची काय करत असतो व्हॅलन्सीस काढत असतो व्हॅलन्सीज ऑफ द कॉन्स्टिट्युंट एलिमेंट कॅन बी डिस फ्रॉम द नोन मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ए कंपाऊंड द बेसिस ऑफ धीज इज अ युनिव्हर्सल ऑफ हायड्रोजन आणि ह्याच मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड आहे त्याचं जे युनिव्हर्सल ऑफ हायड्रोजन आहे ते आपण काय करत असतो काढत असतो ऑन द अदर हँड द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ए कंपाऊंड कॅन बी रिटर्न फ्रॉम नोन व्हॅलन्सीज ऑफ कॉन्स्टिट्युंट आता आपण जो मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहितो वॉटर या वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला यश टू ओ आपण लिहितो मग तो कसा लिहितो तो तयार कुठून होतो हे आपण पाहणार आहोत बघा कन्स्टिट्युएंट एलिमेंट्स बाय द मेथड ऑफ क्रॉस मल्टिफिकेशन क्रॉस मल्टिफिकेशन मेथड फॉर रायटिंग द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ ए सिंपल कंपाऊंड साध्या कंपाऊंडचे मॉलिक्युलर फॉर्म्युले आपण कसे लिहिणार आहोत त्याच्या काही स्टेप्स आहेत त्या आपण पाहणार आहोत स्टेप फर्स्ट आहे बघा टू राईट सिम्बॉल ऑफ कन्स्टिट्युएंट इलिमेंट आता फॉर एक्झाम्पल त्यांनी आहे तुम्हाला काई दिले? दिले. वा, वा है कार्बन डायऑक्साइड काय आहे कार्बन डायऑक्साइड हे एक्झाम्पल आहे त्यामध्ये त्यांनी दोन कॉन्स्टिट्युंट म्हणजे दोन कम्पाऊंड वाप वापरलेत एक आहे कार्बन आणि एक आहे ऑक्सिजन काय आहे कार्बन आणि ऑक्सिजन टू राईट द व्हॅलन्सी ऑफ बिलो द रिस्पेक्टिव्ह इलिमेंट आता कार्बनची व्हॅलेंसी किती आहे फोर आणि ऑक्सिजनची व्हॅलेंसी किती आहे टू हे सगळं व्हॅलन्सीज आपण लेसन नंबर फाईव्हमध्ये पाहिलेले आहेत कार्बनची व्हॅलेंसी आहे फोर ऑक्सिजनची व्हॅलेंसी आहे टू आता स्टेप थ्री टू क्रॉस मल्टिप्लाय टू ऑप्टेन द नंबर ऑफ ॲटम ऑफ द कन्स्टिट्युंट एलिमेंट इन द मॉलिक्युल ऑफ द कंपाऊंड आता कार्बन आणि ऑक्सिजनचे जे काही आपण व्हॅलन्सी नंबर लिहिले आहेत ते काय करायचे क्रॉस करायचे बघा कार्बन कशाशी क्रॉस झाला टूच्या ऑक्सिजनची व्हॅलेंसी टू आहे त्याशी आणि ऑक्सिजन कशाची झाला फोर मग स्टेप फोर टू राइट द मॉ फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड ऑप्टेंड बाय क्रॉस मल्टिफिकेशन आता क्रॉस मल्टिफिकेशन केल्यानंतर काय फॉर्म्युला तयार होतोय तर बघा सी टू ओ यच काय तयार झाला सी टू ओ एच तुम्हाला माहिती आहे कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला काय आहे सी ओ टू पण इथं काय दिलं आहे सी टू ओ यश तयार झाला बघा आता त्यानंतर फायनल स्टेज काय आहे टू राईट द फायनल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड द नंबर ऑफ कन्स्टिट्युएंट ॲटम इन द फायनल मॉलिक्युलर फॉर्म्युला शुड बी द स्मॉलेस्ट पॉसिबल होल नंबर आता इथं टू आहे इथं फोर आहे या दोन्हींमधली व्हॅलन्सी टू आहे म्हणजेच काय टू कॉमन आहे म्हणजेच या टूनी काय करू आपण सी टू आणि ओ फोरला काय करायचं आहे डिवाईड बघा फॉर गेटिंग दिस डिवाइड फॉ द फॉर्म्युला ऑप्टेनिंग इन स्टेप फोर बाय सुटेबल नंबर एका सुटेबल नंबरने आपण त्याला काय करायचं आहे डिवाईड करायचं आहे मग आपण ह्या टूनी डिवाईड करू टूनी सी कार्बनच्या टूला डिवाइड केले तर काय होणार कार्बन टूला टू जातील आणि फोरला केले तर टू वन ज टू 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 ज फोर म्हणजेच फॉर्म्युला ऑप्टेंड बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन सी टू ओ फोर हा भेटला आपल्याला त्यानंतर टूनी क्रॉस केल्यानंतर आपल्याला फायनल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑप्टेंड बाय डिवाइडिंग बाय टू डिवाईड केला टूनी मग आपल्याला काय मिळालं सी ओ टू काय मिळालं आपल्याला सी ओ टू हे आपलं मॉलिक्युलर फॉर्म्युला हा आपल्याला फायनल मिळाला आता बघू आपण सेकंड एक्झाम्पल बघू एखादं मिथेन घेऊया मिथेन मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे सी एच फोर ओके त्यामध्ये दोन कॉन्स्टिट्युंट भेटले सी आणि यच आता कार्बनचा व्हॅलेंसी किती आहे फोर आणि एचची व्हॅलेंसी किती आहे वन बघा सी आणि यच सीची व्हॅलेंसी फोर आणि एचची वन क्रॉस मल्टिफिकेशन आपण केलं काय झालं सी वन यच फोर वन म्हणजे वनची व्हॅल्यू आपली काहीच नाही इथं आता मल्टिफिकेशन होईल का नाही होणार का नाही होणार सी वन आहेच फोर आहे वनची व्हॅलन्सी काहीच नाही म्हणजे आपला फायनल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय झाला सी एच फोर हा फायनल मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला बघा पेअर्स ऑफ इलिमेंट अँड देअर व्हॅलेंसीज आर गिव्हन इन द फॉलोइंग टेबल यूज देम लॉजिकल टू रिड्यूट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड फ्रॉम ड फ्रॉम द पेयर्स अँड रिटर्न आता इथे इलिमेंट दिल्यात सी एच एन एच एफ एस आणि ओ त्याच्या व्हॅलन्सीस दिल्यात या व्हॅलन्सीस आणि इलिमेंटवरून तुम्हाला काय करायचे तर मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द करस्पॉन्डिंग कंपाऊंड कोणते कंपाऊंड तयार होतात हे इलिमेंट आणि व्हॅलन्सीसच्या मदतीनं तुम्ही काय करणार आहात राईट करणार आहात दोन्ही चार्ट तुम्ही कंप्लीट करणार आहात यूज अवर ब्रेन पॉवर मध्ये दिलेले प्रश्न सोडवणार आहात क्रॉस मल्टिफिकेशन मेथडच्या ज्या काही पाच स्टेप्स सांगितल्यात पुस्तकामध्ये त्या पाचही स्टेप्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहिणार आहात की कसं मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला कसा मिळतो ह्या पाचही प्रश्न तुम्ही होमवर्क आहे या पाच स्टेप्स तुम्ही लिहून घेणार आहात हा चार्टही कंप्लीट करणार आहात त्यानंतर त्याच्या वरचा जो चार्ट आहे हाही होमवर्कसाठी आहे हेही तुम्ही कंप्लीट करणार आहात आणि सगळं झाल्यानंतर अवर ब्रेन पॉवरही सॉल्व करणार आहात त्यामध्ये अवर ब्रेन पॉवरमध्ये काय सांगितलंय मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द कंपाउंड फ्रॉम द फॉलोइंग पेअर्स ऑफ एलिमेंट आता यच आणि ओ दिला यावरून तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करायचा आहे सेकंड दिला एन एच आणि ई यस यावरून तुम्ही काय करणार आहे मॉलिक्युलर फॉर्म्युले तयार करणारे द बॅलन्सीस ऑफ ॲटम यच ओ यन रिस्पेक्टिव्हली द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दीज गॅसियस एलिमेंट्स आर यश टू ओ टू यन टू आर रिस्पेक्टिव्हली हाऊ मेनी केमिकल बॉन्ड आर देअर इन इच ऑफ दीज मॉलिक्युल आता या, या सगळ्यामध्ये किती केमिकल बॉन्ड तयार झालेत हे तुम्हाला लिहायचे बघा हायड्रोजनमध्ये टू आहेत ऑक्सिजनमध्ये टू आहेत नायट्राईटमध्ये टू आहेत म्हणजे इथं किती मॉलिक्युलर फॉर्म्युले तयार झाले या दोन प्रश्नांची उत्तरं सांगितलेला अभ्यास आणि या सगळ्यांनंतर तुम्ही ही एक्सरसाइज ही सॉल्व करणार आहात काही शंका असल्यास विचारा आज आपला हा लेसन इथे संपत आहे थँक्यू